शुक्रवार को जय भीम चौक यादव नगर में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा का लोकार्पण किया गया। इस अवसर पर धर्मगुरु भंते आर्य, नागार्जुन सुरई ससाई, उप महापौर मनीषा धावड़े, नगर सेवक जितेंद्र घोड़ेस्वार समेत अन्य लोग उपस्थित थे। यह प्रतिमा जय भीम चौक पर पिछले 35-40 सालों से लगाई जा रही है। जमीन नसुपरा की है और जमीन की मांग नसुपरा और राज्य सरकार से कई बार गठित समिति के माध्यम से की गई थी। कुल्हाड़ी मारकर उद्घाटन का कई बार प्रयास किया गया, लेकिन एनओसी रसीद नहीं मिलने के कारण स्थानीय विधायक से मिलने के बाद भी जीर्णोद्धार का काम नहीं हो सका। हालांकि स्थानीय वार्ड 6 के नगर सेवक जितेंद्र भास्कर घोड़ेस्वर के अथक प्रयासों से जीर्णोद्धार और विकास कार्यों को अंजाम देने में सफलता मिली। यह विकास कार्य उन्हीं के माध्यम से 35 लाख रुपए की नगर पालिका निधि प्रदान कर किया गया था। वर्तमान स्थानीय जय भीम चौक विकास समिति के प्रयास भी उल्लेखनीय हैं। इस लोकार्पण समारोह के दरमियान धर्मगुरु आर्य, नागार्जुन सुरई ससाई, उप महापौर मनीषा धावड़े, नगर सेवक जितेंद्र घोड़ेस्वार समेत अन्य लोग उपस्थित थे, जिस दौरान उन्होंने अपना मनोगत व्यक्त किया। मागील 35-40 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अतिक्रमणीत मूर्ती इथं स्थापित झालेली होती, परंतु ते 35-40 वर्षापासून ही जागा सुद्धा आमच्या मालकीची नव्हती आणि त्यातल्या त्यात इथे निधी उपलब्ध करून सुद्धा विकास कार्य करता येत नव्हतं। मला येथील नागरिकांनी 2017 निवडणुकीने भरघोष मताने निवडून आले। मी संकल्प केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं स्थापत्य कार्य पूर्ण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसं की संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला गौरवान्वित केलं, स्थापित केलं आणि ज्या पद्धतीने तिथं मानवंदना देण्याकरिता जनता जात असते नागपूर शहरातील, तशाच पद्धतीची जनता या जय भीम चौकामध्ये मानवंदना करण्याकरिता यायला पाहिजे, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब विचार देशभरात नागपूर शहराच्या कानाकोपऱ्यात आणि देशभरात त्याचं गतिमान होतील या हेतूने ही मूर्ती इथं स्थापित झाली। आणि आज असा कार्यक्रम, भव्यतम कार्यक्रम की उत्सवाचा कार्यक्रम इथे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला, त्या निमित्तानं इथं भरघोस असा एक उत्साहाचा कार्यक्रम निमित्त आज कार्यक्रम लोकांची गर्दी इथे जमलेली आहे। निश्चितपणे या कार्यक्रमाला शासकीय लोकार्पणाचं स्वरूप आहे। महापौरजी, विरोधी पक्षनेता, सत्ता पक्षनेता सगळे नगरसेवक येत्या 10-15 मिनिटात इथं पोहोचत आहेत आणि माननीय भंतेजी सुरेश ससाई, आदरणीय बंतेजी हे सुद्धा इथं स्थानापन्न झालेले आहेत। या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये इथला आजचा हा लोकार्पण सोहळा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि म्हणून एवढी मोठी गर्दी याच्या कार्यक्रमाची आहे। नागपूर महानगरपालिकेतर्फे आज इथे प्रभाग 6 मध्ये जय भीम चौक राणी दुर्गावती नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बऱ्याच वर्षापासूनचं हे काम थांबलेलं होतं आणि आज त्याचं स्थापत्य नवीनीकरणाचं याचा आज लोकार्पण सोहळा इथे झालेला आहे। यामध्ये प्रामुख्याने उपस्थित इथले प्रमुख भंतेजी, इथले ज्येष्ठ नगरसेवक, आमचे स्टँडिंग चेअरमॅन प्रकाशजी भोयर, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, इथल्या आसीनगर झोनच्या सभापती चांदेकरताई, त्याचप्रमाणे सर्व नगरसेवक इथे उपस्थित झालेले आहे आणि हा कार्यक्रम आता इथे विधिवत पार पडलेला आहे असं मी जाहीर करते। येस दुर्गावती चौक में भैया बाबासाहेब का पुतला भंते लोग ने उठाया संग किया और महापौर साहब नहीं आया लेकिन उपा महापौर साहब शामिल है। बहुत लोग का जैन के कहता से भजन से बहुत आनंदित हुआ। बहुत साल के बाद ऐसा उत्सव में बड़ापुर घोड़ेस्वर साहब का काम अभिनंदन करता। जय भीम। इस अवसर पर उपस्थितों ने अपनी खुशी जाहिर की।